चला विद्यार्थी मित्रांनो आपण अंतराचं सूत्र शिकलो अंतराच्या सूत्राचा वापर करून आपल्याला दिलेले बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाही हे ठरवायचं आहे यासाठी मी संच पाच पॉईंट एकमधला प्रश्न क्रमांक दुसरा घेतलेला आहे खालील बिंदू एक आहेत किंवा नाहीत ते ठरवा यासाठी तीन बिंदू दिलेले आपल्याला बिंदू ए एक ऋण तीन बिंदू बी दोन ऋण पाच आणि बिंदू सी ऋण चार सात यामध्ये आधी अंतर ए बी काढायचं नंतर अंतर बी सी काढायचं आणि नंतर ए सी काढलं काढल्यानंतर जर कोणत्याही दोन अंतरांची बेरीज तिसरं अंतर मिळालं तर दिलेले बिंदू एक रेषीय आहेत मग अंतर काढण्यासाठी आपल्याला अंतराचं सूत्र लागेल अंतराचं सूत्र आहे अंतर ए बी बरोबर वर्ग मुळात एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग सूत्रामध्ये किमती टाकूया एक एक अंतर मिळवूया अंतर ए बी बरोबर एक्स टू वजा एक्स वन आहे एक कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वजा तीन वजा वजा अधिक तीन कंसाचा वर्ग होईल तो बरोबर दोन वजा एक एकाचा वर्ग आणि ऋण पाच अधिक तीन हे होतील ऋण दोनाचा वर्ग बरोबर धनसंख्येचाही वर्ग धन असतो आणि ऋणसंख्येचा वर्गसुद्धा धन असतो अशा प्रकारे अंतर ए बी मिळाला आपल्याला वर्ग मुळात पाच पुढील अंतर काढूया अंतर बी सी बरोबर सूत्र पुन्हा तेच वापरायचं आपल्याला एक्स टू वजा एक्स वन म्हणजे ऋण चार ऋण दोन कंसाचा वर्ग अधिक वाय टू आहे आपला सात ऋण ऋण पाच ऋण ऋण धनपाच होईल बरोबर ऋण सहाचा वर्ग अधिक सात अधिक पाच बाराचा वर्ग बरोबर ऋण संख्येचा वर्ग तोही धन आणि धनसंख्येचा वर्ग तोही धन अशा प्रकारे दोघांची बेरीज मिळाली वर्गमुळात एकशे ऐंशी आणि वर्गमुळात एकशे ऐंशीची पहा पूर्ण वर्ग नाही याची पुन्हा पूर्ण वर्गासोबत फोड करायची पूर्ण वर्गासोबत फोड होईल याची छत्तीस गुणीला पाच यातल्या छत्तीसचं वर्गमूळ मिळतं सहा वर्गमुळात पाचाचं वर्गमूळ मिळत नाही म्हणून याला तसंच ठेवलं सहा वर्गमुळात पाच पुढील अंतर काढायचं आहे आपल्याला अंतर ए सी अंतर ए सी बरोबर वर्गमुळात एक्स टू वजा एक्स वन म्हणजे ऋण चार ऋण एक कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन आहे ऋण तीन ऋण ऋण धन तीन होतील या ठिकाणी पण आणि पुढच्या स्टेपमध्ये ऋण चार आणि ऋण एक होतील ऋण पाचाचा वर्ग अधिक सात अधिक तीन दहाचा वर्ग बरोबर ऋणसंख्येचा वर्ग धनलिलामी आणि दहाचा वर्ग शंभर अशा प्रकारे वर्गमुळात एकशे पंचवीस पुन्हा पूर्ण वर्गासोबत फोड करून पंचवीस गुणीला पाच आणि याचंही उत्तर येईल पाच मुळात पाच बघा आता निरीक्षण करा पहिलं अंतर मिळालं आहे आपल्याला ए बी वर्गमुळात पाच दुसरं अंतर आहे सहा मुळात पाच आणि तिसरं अंतर आहे पाच मुळात पाच पहिल्या आणि शेवटच्या अंतराची जर आपण बेरीज केली वर्गमुळात पाच अधिक पाच मुळात पाच तर या दोघं अंतरांची बेरीज केल्यावर आपल्याला अंतर मिळेल सहा मुळात पाच म्हणजेच वर्गमुळात पाच म्हणजे होतं आपलं अंतर ए बी अधिक पाच वर्गमुळात पाच म्हणजे आपलं अंतर होतं ए सी आणि दोघांची बेरीज केल्यावर आपल्याला सहा वर्गमुळात पाच मिळाले म्हणजेच कोणतं अंतर मिळालं अंतर बी सी मिळालं या ठिकाणी दोन अंतरांची बेरीज तिसरं अंतर मिळालं आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो बिंदू ए बी सी हे एक रेषीय आहेत आता ज्याप्रमाणे मी पहिलं एक उदाहरण सोडवून दाखवलं तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्ही सराव संचातल्या प्रश्न दुसऱ्यामध्ये अजून काही उदाहरणं दिलेली आहेत ती तुम्ही सोडवून बघा